सरकारमधून मोकळं करावं असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेतील अपयशाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची मोठी जबाबदारी पार पाडायची असल्यानं हे पाऊल उचलत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून दीपक सावंत आणि कोकण पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. भाजपनं देखील मुंबई पदवीधरसाठी किरण शेलार आणि कोकण पदवीधरसाठी निरंजन डावकरे यांना उमेदवारी जाहीर केली असल्याचं विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे. आणि यावेळी महायुतीच्या बैठकीमध्ये जो उमेदवार ठरेल तो विजयी होईल अशी प्रतिक्रिया उमेदवारांनी व्यक्त केली. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांचा विक्रमी मतांनी विजय झालेला आहे. सर्वसामान्य माणसांच्या अथक प्रयत्नानं सुप्रिया सुळे यांचा विजय झालाय. सर्व नेते आणि सत्ता एका बाजूला असून सर्वसामान्य लोकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली होती आणि सुप्रिया सुळे यांचा विक्रमी मतांनी विजय झाला अशी प्रतिक्रिया आता भावना आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी व्यक्त केली. जागा वाटपाला उशीर झाला म्हणून लोकसभेमध्ये पराभव झाला अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या नेत्यांनी दिलेली आहे. त्यामुळे स्वपक्षीय नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्षमतेवरच बोट ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. लोकसभेच्या निकालावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये 6 जागा मिळायच्या त्यापैकी 5 जागांवरती सातत्यानं विजय मिळत आलेला होता. नगर जागा दिंडोरी धुळे जळगाव आणि रावेर या कायम राहायच्या. मागच्या वेळेवर सर्व जागा ह्या सर्व 6 जागांवरती विजय प्राप्त झालेला होता. अगदी 25 ते 30 वर्षांपासून या ठिकाणी 6 पैकी 5 जागांवर विजय नेहमीच विजय मिळत आलेला आहे. ही पहिली वेळ अशी आहे की या वेळेमध्ये फक्त जळगाव जिल्ह्यानं भाजपची लाज राखलेली आहे असं म्हणायला पाहिजे असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर हल्ला बोल केला आहे. भाजपला वाटत होतं आम्हीच राजे आहोत, जनतेनं भाजपला नाकारलेलं आहे, फडणवीस यांना राजीनामा द्यावा किंवा नाही हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे, पण जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवली आहे असं नाना पटोले यांनी म्हटलं. नरेश मस्के यांचा ठाणे रेल्वे स्थानकामध्ये पहिला दौरा करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी येऊन त्यांनी पाहणी केलेली आहे. ठाणे लोकसभा निवडणुकीच्या विजयाच्या दुसऱ्या दिवशीच मस्के यांनी ठाणे रेल्वे स्थानकामध्ये होत असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्तानं प्रशांत पडोळे यांनी त्यांना अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा दिलेल्या आहेत. भावी मुख्यमंत्री असं लिहिलेला केक यावेळी त्यांना देण्यात आलेला आहे. पटोळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील देण्यात आलेल्या आहेत. भंडारा जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रातील 13 लोकसभेच्या जागेवर काँग्रेसनं विजय मिळवलेला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढवली गेली आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची ताकद वाढल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे म्हणून त्यांचं श्रेय नाना पटोले यांचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अकोल्यामध्ये भाजपच्या नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची भेट घेतली. धोत्रे यांच्या रामनगर भागातील घरी जात मिटकरी यांनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. भविष्यात अनुप धोत्रेंच्या माध्यमातून जिल्ह्याचा चौफेर विकास व्हावा अशी अपेक्षाही यावेळी आमदार मिटकरी यांनी व्यक्त केली. ज्यांच्यावर जबाबदारी तेच सोबत नव्हते, खैरे यांनी दानवे यांच्यावर पराभवाचं खापर फोडलेलं आहे. अति आत्मविश्वासाचा युतीला फटका, संजय शिरसाट यांचं वक्तव्य, महायुतीच्या घटक पक्षानं कबुली दिली.